प्रत्येक जण पाण्याची बाटली सोबत घेऊन सतत पाण्याची घोट घेत असतो. याला मार्केटिंग कंपन्यांचा प्रचार कारणीभूत आहे. गरजेपेक्षा जास्त पाणी पिणं, विशेष करून जर ते लहान लहान घोट अधूनमधून घेत राहिलात तर मेंदूला सूज येऊ लागेल. पण त्याचवेळी जेव्हा तुम्ही तहानलेले असतात तेव्हा जर तुम्ही पाणी प्यायलं नाही तर शरीरासाठी अपायकारक ठरू शकतं. तर दैनंदिन वापरातल्या पाण्याबद्दल बोलत नाहीये, तुम्ही उच्च पाणीयुक्त अन्नाचं सेवन केलं पाहिजे. जर तुम्हाला तहान लागली असेल आणि जर तुम्ही पाणी नाही पिला तर तुम्हाला काहीही होणार नाही, तुम्ही स्वस्थ असाल. हे फक्त अमेरिकेत थंड प्रदेशात प्रत्येक जण पाण्याची बाटली सोबत घेऊन सतत पाण्याची घोट घेत असतो. याला मार्केटिंग कंपन्यांचा प्रचार कारणीभूत आहे. गरजेपेक्षा जास्त पाणी पिणं, विशेष करून जर ते लहान लहान घोट अधूनमधून घेत राहिला तर शरीर ते आत्मसात करतं. आणि जेव्हा ते आत्मसात करतं तेव्हा शरीरातली सोडियमची पातळी, जी अतिशय नाजूकरित्या संतुलित केलेली असते, ती घटते. शरीराचा इतर भाग सुद्धा यानं प्रभावित होतो, पण ते कदाचित तुमच्या लक्षात येणार नाही. पण तुमच्या मेंदूतली सोडियमची पातळी घटली तर मेंदूला सूज येऊ लागेल. याचा अर्थ असा नाही की मेंदू आकाराने वाढतोय. मेंदूला सूज येणे म्हणजे तो एक प्रकारचा आजार आहे, मेंदूची वृद्धी नव्हे. तो सुजतोय मेंदूतली सोडियमची पातळी घटल्यामुळे. त्यात पुरेसं सोडियम नसल्यामुळे, गरजेपेक्षा जास्त पाणी त्यात शिरल्यामुळे सोडियमचं प्रमाण व्यवस्थित राखणं शरीराला कठीण जातं. तर मेंदूत गरजेपेक्षा जास्त पाणी म्हणजे तुम्हाला झिंगल्यासारखं वाटेल. मानसिक असंतुलन होऊ लागेल. जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा जास्त पाणी शरीरात घेता, हे पहा, एकाच घटकेत जर तुम्ही भरपूर पाणी पिलात तर त्यापैकी किती शरीरात ठेवावं आणि किती बाहेर टाकून द्यावं हे शरीर ठरवेल. पण जर तुम्ही दिवसभर लहान लहान घोट घेत राहिलात, शरीर जरा गोंधळून जातं आणि गरजेपेक्षा जास्त पाणी आत्मसात करू लागतं. पण असं समजा, आता जर तुम्ही 2 लिटर पाणी पिलात, त्यापैकी सगळंच पाणी शरीरात साठवून ठेवलं जाणार नाही. शरीराला जेवढं गरजेचं आहे तेवढंच ते ठेवलं आणि राहिलेलं बाहेर टाकलं जातं. तर पाणी न पिणं आणि तिथं राहणं हे शक्य आहे. पाणी पिणं चांगलं आहे म्हणून कुणालाही सतत पाणी पिण्याची गरज नाही. जेव्हा तुम्हाला तहान लागते तेव्हा तुम्ही पाणी पिलंच पाहिजे. फक्त एवढी खात्री करा की तुम्हाला गरज आहे तेवढंच पितंय. हवं तर गरजेपेक्षा 10% जास्त प्या, 1-2 कप जास्त प्या, इतकी खात्री करण्यासाठी की तुम्ही कमी पित नाही आहात. जर तुम्ही अशा प्रकारची व्यक्ती नाही आहात जी दिवसभर सोबत पाण्याची बाटली घेऊन फिरते तर तुम्ही जरा जास्त पाणी प्या, जेणेकरून जेव्हा तुम्हाला पाण्याची गरज भासेल तेव्हा तुमच्याजवळ थोडा वेळ असेल पाणी पिण्यासाठी, निकडीची गरज असणार नाही. पण त्याचवेळी जेव्हा तुम्ही तहानलेले असतात तेव्हा जर तुम्ही पाणी प्यायलं नाही तर शरीरासाठी अपायकारक ठरू शकतं. मी तर असं म्हणेन, आणि हे जरा विवादास्पद ठरू शकतं, वैद्यकीय समुदाय याची चाचणी करायला शंकाच नाही, पण ते ह्या निष्कर्षाप्रत पोचतीलच कदाचित 20-30 वर्षांनंतर. मी म्हणेन, प्रत्येक जण जर पुरेसं पाणी पित असेल तर जगातले 50% हार्ट अटॅक घटतील. शरीर यंत्रणेत जेव्हा पाण्याचा अभाव असतो तेव्हा हृदयाची फार प्रचंड प्रमाणात हानी होते. पण जेव्हा मी पाणी असं म्हणतो तेव्हा मी फक्त दैनंदिन वापरातल्या पाण्याबद्दल बोलत नाहीये. तुम्ही उच्च पाणीयुक्त किंवा द्रवरूप पदार्थ व अन्नाचं सेवन केलं पाहिजे. जर तुम्ही फळं खाल्ली तर ते 90% पाणी आहे. पालेभाज्यांमध्ये जवळपास 70% पाणी असतं. तुम्ही घेत असलेलं अन्न हे कमीत कमी 70% पाणीयुक्त असलंच पाहिजे. तर असं अन्न ज्यामध्ये द्रवरूप प्रमाण अतिशय कमी आहे आणि ते तुमच्या पोटाजणू एखाद्या काँक्रीटसारखं जाऊन बसत असेल आणि मग त्यावर जर तुम्ही भरपूर पाणी पित असाल तर ते काही फायद्याचं ठरणार नाही. द्रवरूप प्रमाण जास्त असलेलं अन्न तुम्ही खाल्लं पाहिजे. कमीत कमी तुमच्या शरीरातल्या पाण्याच्या पातळी एवढं द्रवरूप प्रमाण असलेलं अन्न तुम्ही खाल्लं पाहिजे.
तर जे काही अन्न तुम्ही ग्रहण करताय त्यात कमीत कमी 70% पाण्याचं प्रमाण असलंच पाहिजे। यासाठीच पालेभाज्या, तरकारी, फळे ह्या तुमच्या रोजच्या अन्नाचा अविभाज्य घटक असल्याच पाहिजेत, जेणेकरून पाण्याची पातळी राखली जाऊ शकेल। काही परिस्थितीमध्ये पाणी न पिता राहणं ठीक आहे, पण जर शरीराने तहानेचा संकेत दिला तर तुम्ही पाणी पिलंच पाहिजे। हे फार महत्वाचं आहे की तुम्ही पाणी पिलंच पाहिजे जेव्हा शरीर याचा संकेत देतं, कारण शरीराचं आपलं स्वतःचं असं एक समीकरण असतं। जेव्हा त्याला पाणी हवं असतं तेव्हा तुम्ही त्याला पाणी पुरवलंच पाहिजे, शक्यतो 20 मिनिटात, नाहीतर किमान अर्ध्या तासात तरी तुम्ही पुरेसं पाणी प्यायलंच पाहिजे। जर तुम्ही पुरेसं पाणी प्यायलं तर शरीर याचा निर्णय घेईल की किती पाणी ठेवावं आणि किती बाहेर टाकून द्यावं।